नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचं आपलं आजच्या पोस्ट मार्केट रिपोर्ट मध्ये सहर्ष स्वागत करतो. आजची एक्सपायरी बऱ्याच जणांना मनासारखी नाही गेली, कारण आज बऱ्यापैकी मार्केटने स्टॉप लॉस उडवले, कारण खाली पडला त्यानंतर पुन्हा एक बाउन्स बॅक आला. साहजिक आहे, प्रीमियम खाण्यासाठी मोस्टली अशा गोष्टी होत असतात. आता उद्या मार्केट कोण फिरवणार, शुक्रवार आठवड्याचा एंड कसा होणार, बुल्स का बियर्स, चला आजची चर्चा करूया. आपण आजच्या मार्केटमध्ये काय दिसणार इन डेप्थ मध्ये जाऊया. व्हिडिओ सगळा पहा, नक्कीच 100% मी तुम्हाला काही ना काहीतरी ऍडिशनल गोष्टी देण्याचा प्रत्येक व्हिडिओमध्ये प्रयत्न करतोय. आजची कंडिशन जर बघितली तर 17,863 हे महत्वाचं क्लोजिंग आहे मार्केटमध्ये. आणि मेन गोष्ट काय तर निफ्टीने काल जो सपोर्ट दिला होता आपण 17,750 बरोबर तिथूनच बाउन्स बॅक घेतलेला आहे, त्या लेवलपासून फिरला होता. आणि 18,000 हा आता पुन्हा रेजिस्टन्स म्हणून काम करेल. उद्या क्विक 17,900 ही एक रेजिस्टन्स लेवल राहील. महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मार्केट खाली जाते परंतु ते टिकत नाहीये खालच्या लेवलला, पुन्हा बाउन्स बॅक घेते, परंतु ज्यावेळी पण तो सपोर्ट ब्रेक करेल तिथून जोरदार डाऊनफॉल येऊ शकतो. पण तो सपोर्ट पण तेवढाच महत्वाचा आहे. 17,750 तुमच्यासाठी खूप स्ट्रॉंग लेवल आहे मोठ्या पोझिशन्स घेऊन बसण्यासाठी. ज्यांना अपसाईडला जायचंय त्यांच्यासाठी तुम्हाला एक लेवल देतो, ह्या लेवलच्या वरतीच तुम्ही फक्त तुमचा विचार करायचा आहे. ही लेवल जोपर्यंत ब्रेक करत नाही 18,000 बघा स्ट्रॉंग डाऊन ट्रेंड आहे याच्यामध्ये. ही जिथे ब्रेक करेल तिथे कॉलवाल्यांना मोठ्या लेवल्स मिळतील. आता जे लोक ऑलरेडी ट्रेड करतात इंट्राडे मध्ये काळजी नाही, छोट्या मोठ्या लेवल 5-50 पॉईंट आरामात निफ्टीत मिळतात. मग तिथे काय करायचं हे आपण आता 15 मिनिटाच्या कॅन्डलवर जाऊन चेक करूया. ती काय सांगते, ज्यांना इंट्राडे करायचं आहे यांच्यासाठी ते थोडे आपल्याला काही गोष्टी शिकायला मिळतील. पहिली गोष्ट लक्षात ठेवा, 17,750 ही महत्वाची सपोर्ट लेवल आपली मार्केटने घेऊन वरच्या दिशेने येतोय. आणि एक आणखीन गोष्ट तुम्ही जर ऑब्झर्व केली तर मला असं दिसतंय की नॉर्मली मार्केट एक ट्रेंडलाईन आहे मार्केटला अजून पण इथे. ओके, ही ट्रेंडलाईन जर तुम्ही ऑब्झर्व केली व्यवस्थित तर मला असं वाटतंय की इथे पण सेम 18,000 लेवल आहे, की जी खूप महत्वाची गोष्ट 15 मिनिटांमध्ये मला दाखवते की स्ट्रॉंग रेझिस्टन्स याच्यामध्ये मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो. 18,000 वरती जात नाही तोपर्यंत मोठा रिस्क नका येऊ, तोपर्यंत छोटे छोटे ट्रेड घ्या, 15-20-25 पॉईंट निघ्या आणि निघून चला. मोठ्या लेवल्स घ्यायचे तर तुम्हाला अजून थोडं थांबावं लागणार आहे. बँक निफ्टीमध्ये काय दिसते आपण आता चेक करूया. बँक निफ्टीमध्ये जर आपण इथे पाहायला गेलो तर आत्ताच्या कंडिशन्समध्ये मला असं दिसतंय की बँक निफ्टीमध्ये पण सेम आहे. इथे पण दोन्ही दिवस मार्केटमधून वरच्या साईडला जायचा प्रयत्न करतंय. बँक निफ्टी थोडी बुलिश होऊ शकते लक्षात ठेवा. मागच्या 4 दिवसात जर कम्पॅरिझन केलं 42,000 वरती येऊन थांबलाय असतो, आणि 42,000 वरती आला तर 42,300 हा उद्याच्यासाठी क्विक रेजिस्टन्स असेल. तो ब्रेक केला तर 42,500 तो पुन्हा मजल मारू शकतो. त्यात आहे फ्रायडे, लक्षात ठेवा. मोस्टली उद्या दुपारनंतरची मुवमेंट खूप इम्पॉर्टंट असते. जर सकाळी पॉझिटिव्ह राहतोय तर दुपारनंतर तो करेक्शन दाखवू शकतो, त्यामुळे मिळतंय ते घेऊन बाहेर पडायचंय. इंट्राडे करताय तर त्या कंडिशन्समध्ये काय करणार आहे ते पण आपण इथे चेक करूया. ही सेम कंडिशन आहे बँक निफ्टीमध्ये. जर आपण पाहायला गेलो की बँक निफ्टी पण थोडी बाउन्स बॅक घेताना पूर्णी आपल्याला दिसते याच्यामध्ये. आणि महत्वाची गोष्ट इथे पण एक ट्रेंडलाईन दिसते मला, की जी 42,200 वरती याच्यामध्ये बऱ्यापैकी रॅली मिळेल. 42,200 नंतर 42,500 तो जाऊ शकतो. आणि जर सपोर्टचा विचार करायला गेलं तर 41,800 अर्थात 41,750 ही जी कालची लेवल आहे ती उद्या पण महत्वाची राहील. परंतु सकाळच्या सत्रामध्ये तुम्हाला क्विक लेवल सांगतो, 42,000 क्विक सपोर्ट असेल, 42,200 क्विक रेजिस्टन्स असेल. ज्यांना बँक निफ्टीमध्ये पुढचे 100-150 पॉईंट कॅच करायचे ते ह्याच्या लेवलच्या वर कॉल, या लेवलच्या खाली पुट, दोन्हीकडे पण तुम्हाला रॅली मिळू शकतात. फक्त लिमिटेड लॉटमध्ये ट्रेड करायचे, रिस्क नाही घ्यायची. रिस्क घेतलं तर मार्केट काय करतं सगळ्यांना माहिती आहे. ओके, तर त्यामुळे जे रूल्स आहेत ते फॉलो करा. जी लोक रूल्स फॉलो करतायत ते खूप चांगला प्रॉफिट घेऊन जात आहे. तुम्ही नुसत्या अपडेटवर प्रॉफिट कमवताय. काही स्टुडंट्स आहेत माझे, इतक्या छान प्रकारे सगळं करताय, खूप छान वाटतं मला पण. ऍक्च्युली आता काही स्टॉक्स बघूया. जर मार्केट बुलिश राहिलं तर याकडे लक्ष द्या, मार्केट बेरिश राहिलं तर दोन साईडच्या डाऊन साईडच्या स्टॉक्सवर लक्ष द्या. ओके, आणि जर लेवल्स नाहीत मिळाल्या तर ट्रेड घ्यायचा नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. त्या लेवलच्या वरतीच आपल्याला विचार करायचा आहे. पहिला स्टॉक आहे सायंट लिमिटेड, CYIENT त्याचं नाव आहे. सायंट लिमिटेड हा आहे. आम्हाला याच्यामध्ये थोडा ब्रेकआउट दिसतोय. याच्यामध्ये जोरदार 887.95 ची लेवल याने काढून दिलेली आहे. 800
जवळपास तुम्ही जर इथे विचार करायला गेला 890 च्या वर उद्या परत रॅली मिळू शकते. बऱ्याच वेळेला 890 च्या वर जात नाही तोपर्यंत रिस्क नका घेऊ, कारण तो रेंगाळतो बऱ्याच वेळेला. ओके, त्यामुळे ह्या लेवल्सवर लक्ष ठेवा. त्या लेवलच्या वर जातोय तर 3% टार्गेट ठेवा आणि घेऊन बाहेर पडा. ओके, याच्यानंतर ना पुढची गोष्ट जी एच सी एल लिमिटेड हा पुढचा स्टॉक आहे. याच्यामध्ये पण आम्हाला छान प्रकारे अशा लेवल दिसत आहेत. 543 आजचं क्लोजिंग आहे. रेंज मधून बाहेर रिटर्न दिसतोय. 545 वर विचार करा. 560-575 पर्यंत तुम्हाला रॅली दाखवू शकतो. हे आहे बाईंग साईडला. याच्यानंतर ना आहे सेलिंग साईडचे काही दोन स्टॉक्स आहेत. तत्पूर्वी सांगेल तुम्हालाही अशा प्रकारे स्टॉकचे लेवल काढायचे स्वतः ज्यांना वाटतंय शिकायचंय आज जॉईन करू शकता. SKT आहे, तुम्हाला इन डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी इथे शिकवल्या जातील. 88-282-90-90 या नंबरला आमच्या तुम्ही संपर्क साधू शकता. सेलिंग साईडला जर विचार करायला गेलं तर याच्यामध्ये या स्टॉकचं नाव आधी सांगतो, VST इंडस्ट्रीज लिमिटेड 3165 आजचं क्लोजिंग आहे. 3160 हा तुमच्यासाठी महत्वाचा मुद्दा असेल. 3160 खाली तुम्हाला तो 3100 आणि 3000 पोझिशनली घेऊन जाईल. डेचा विचार करायला गेलं तर 3160 खाली 3130-3120-3130 इथपर्यंत तो टप्प्याटप्प्याने जाऊ शकतो. ह्या लेवल्सवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आणखीन एक दुसरा स्टॉक तुम्ही लक्ष ठेवा याच्यामध्ये, इनकेस जर मार्केट निगेटिव्ह राहत आहे तर ॲस्टेक लाईफ सायन्सेस लिमिटेड हा स्टॉकचं नाव आहे. ॲस्टेक लाईफ सायन्सेस याच्यामध्ये पण आम्हाला थोडा डाऊनफॉल आणखीन येईल असं वाटतंय. रेंज मधून बाहेर पडतोय. 1635 ची लेवल आहे आजच्या कंडिशनला. 1630 खाली 1600 तुम्हाला तो लेवल दाखवेल आणि त्याच्या खाली तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल टेक्निक वापरून खालच्या दिशेने जाऊ शकता. आशा करतो निफ्टी बँक निफ्टीचे ज्या लेवल्स आहे तुम्ही एन्जॉय करताय. आणि आजच्या दिवशी तुम्हाला मार्केट कसं गेलं हे तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगायचे. अशा प्रकारचे विविध व्हिडिओज तुम्ही तुमच्यापर्यंत आम्ही घेऊन येणार आहे. त्या व्यतिरिक्त तुम्हाला आणखीन काय पाहिजे खाली कमेंटमध्ये जाऊन सांगा आणि आजच्या व्हिडिओचा थोडक्यात अभिप्राय देऊ शकता. आणि व्हिडिओ आवडले तर जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शेअर करा, कारण निफ्टी बँक निफ्टी इन डेप्थ मध्ये जर कुठे शिकायचे असेल तर 100% काम करेन. त्यांना सांगा विसरू नका. थांबतो इथे, पुन्हा भेटू उद्या संध्याकाळी 6 वाजता. धन्यवाद.